अर्धापूर तालुक्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाच्या कारणावर दोन गटातील तरुण युवकांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे या प्रकरणी दोन्ही गटातील सुमारे बासष्ट जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन कुटुंबातील जुन्या भांडणाच्या कारणावरून गैरकायदेची मंडळी एकत्र जमवत फिर्यादी आणि त्यांचा मित्र अविनाश लोखंडे हे दुचाकीवरून जात असता आरोपींनी दुचाकी अडवून लाठी काठी लोखंडे रोडनं मारहाण केली फिर्यादीच्या खिशातील चार रुपये नगदी आणि बोटातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी मित्राच्या खिशातील तीन रुपये रोख काढून घेतले ही फिर्याद गुरुप्रसाद शिवसांबधार यांनी दिल्यावरून अठ्ठावीस जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला गावातील एका गटानं धुडगुस एक घालून इथल्या काही मुलांना जातीवाचक शिवीगाळ केली होती घरावर दगडफेक करून काचाही फोडल्या होत्या चार हजारांचं चा नुकसान केलं होतं त्यासोबतच जीवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी अर्जुन महादूर सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौतीस जणांवर अनुसूचित जाती जमाती प्रबंधित प्रतिबंधक कायद्यासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील तहसीलदार उज्वला पांगरकर पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी लहाने इथं भेट देत घटनेची माहिती घेतली गावात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली सध्या गावात शांतता असून जनजीवन सुरळीत झालं आहे पोलिसांनी दोन्ही गटातील बासष्ट जणांवर गुन्हे दाखल केले असले तरी अजूनही कोणास अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील करत आहेत एबीन्यूज मराठीसाठी इरफान पठाण अर्धापूर